नेहाताई नितेश पाटील विद्यमान सदस्य आहेत। तुमचा मी ऑर्गनायझर सन्माननीय ॲडव्होकेट सुनील पाटील सर, माजी सरपंच बुर्दुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा युवा सरचिटणीस आहेत, त्याचबरोबर प्रवीण शेठ पाटील उद्योजक, सन्माननीय मोतीराम शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील आणि सुरेश शेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे आणि वळूया पुन्हा एकदा ओमकार शेट्टी यांच्याकडे। षटक संपलंय, मैदानावरती 3 आणि धावात धावफलकावरती 31 विकेट गेले 2। ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेलमध्ये कोणाला आणलं जावं ती चर्चा झाली ड्रिंक इंटरवलमध्ये आणि तदनंतर जनुमान जोवेली टीमचा गोलंदाज सज्ज होतोय, ज्याच्या नावानं जोवेली गावाचं बदलापुराचं क्रिकेट ओळखलं जातं। करण धुळ जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या संघासाठी देखील त्याची मोठी वर्णी लागतं, क्रिकेट जगतावरचं एक मोठं नाव। समोर राजदीप टप्पा पडल्यानंतर वेगानं आला, करण अगदी जर आपण पाहिला ना तर एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे, या विकेटवरती तो थोडासा अजून जास्त गती कशी मिळेल तो प्रयत्न करतोय। राजदीपसाठी हा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वेगानं आत आल्यानंतर तिकडे फलंदाजाला त्यानं शांत ठेवला। चर्चा होती आहे संदीप राजदीपमध्ये की इथनं किती धावा स्कोरकार्डवरती जोडल्या जाव्या, कशाप्रकारे इनिंग गिअरअप केलं जावं, कारण आता शेवटची 2 षटकं मैदानावरती बाकी आहेत। लोबा फुल टॉस, समोर ऑफ ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्लिअर करून बॉल जातो डीप लॉंग ऑफला, झाली आहे मिसफील्ड आणि चेंडू चालला सीमारेषा बाहेर, मिळतील रन 4। हा येतोय सरपंच चषक चौकार। धावफलकावरती धावा 4 ने पुढे जात आहेत, 35-35 झालेत सरपंच चषक आपण पाहता। वसार संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत, CI 11 या नावानं आज वसार खेळतीय, परी 11 रोडपाली त्यांच्या समोर। भरपूर शफल झाले होते, विकेटच्या डीप मध्येच गेले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इकडे होता, एक सिंगल आणि आता दुसरी देखील बनू शकती आहे। सेकंडचा कॉल, पुन्हा एकदा झाली मिसफील्ड, 2 मिळतील या ठिकाणी टीम काटेईला आणि धावफलक 2 ने पुढे जाईल। तिसरा रनचा कॉल त्या ठिकाणी करायचा होता, एक्झॅक्टली मैदानावरती घडतंय काय अंपायर सांगतात, दोन्ही एंडनं तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावा लागेल तेव्हाच तुम्हाला रन्स मिळेल। स्क्वेअर लेग अंपायर्स फायनल डिसिजन एकतर कळवा। लेग बायच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात। वसारचे कॅप्टन उपस्थित झालेत, रुडपालीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि रनआउट घोषित करण्यात आला, दोन्ही अंपायर्समध्ये चर्चा झाली, फायनली डिसिजन आपल्यापर्यंत आला। लेग बाईच्या 2 धावा आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतील बाद। पिंच हिटर स्लॉग रोहितला मैदानावरती आणायचं होतं टीम काटेला, कारण आता माहिती आहे वेळ झाली आहे मैदानावरती रोहितच्या येण्याची, कारण इथनं अजून या इनिंगमधले आपण पाहताय बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 आणि त्यामध्ये जर संदीप आणि रोहित मैदानावरती बॅटिंगसाठी वेळ देतोय रन्स बनवत आहेत तर इथनं काटई 55+ मैदानावरती जाऊ शकते आणि नक्कीच ते एक मोठं लक्ष असेल। अफाट असा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येताना तुम्हाला पाहायला मिळेल, हे विभाग क्रिकेटसाठी ओळखलं जातं, क्रिकेटवरती प्रेम करणारा हा परिसर आहे। उसाटणे असेल, बुर्दुल असेल, वाकळण असेल आणि या विभागातील सगळीच पंचक्रोशीतली जी गावं आहेत ती क्रिकेटसाठी ओळखली जातात आणि सर्वच्या सर्व परिसर इथनं अगदी आपण पाहिला नारायणपासून जो पूर्ण विभाग आहे तो या मैदानावरती येताना दिसेल। पहिला बॉल रोहितसाठी समोरून फिरवलाय करण धुळेनं, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला रोहित पाटीलसाठी आणि डॉट बॉलची होती आहे समाप्ती। 3.4 खेळ मैदानावरती झाला आहे, धावफलकावरती धावा आपण पाहता 37-37 3 विकेट आहेत। शफल झाले, विकेट जाईल मैदानावरती, अगदी मागचा फिरवला होता आणि त्यामुळे शफल झाले की फाईन लेगच्या वरनं आपण हुक करूयात। करण धुळेनं फुटवर्क टेस्ट केलं, चेक केलं बॅटर्सच्या मुवमेंटला आणि एक जोरात टाकला होता, खोलात टाकला होता यॉर्कर आणि त्यांना काढले रोहित पाटीलची एक प्राईज विकेट जी या मॅचमध्ये डाव गिअरअप करू शकत होती जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटायची। थँक्यू डीज, संगीत तुम्ही ऐकत होता त्या ठाणे जिल्ह्याची शान इथे क्रिकेट जीव की प्राण आणि हो ही गोष्ट खरी आहे, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम केलं जातं, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जगाच्या पाठीवरती एक वेगळंच आणि एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद क्रिकेटसाठी कल्याण डोंबिवलीला ओळखलं जातं आणि हे सगळं यश आज हा सगळा सन्मान कल्याण डोंबिवलीकरांना का मिळतो त्याचं कारण
आदरणीय ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददा पाटील, उपाध्यक्ष आदेशदा भगत आणि पूर्ण जी संघटना काम करत असते, बरोबर 9 वाजता कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट सकाळी सुरू होतं आणि एक शिस्तबद्ध क्रिकेटसाठी कल्याण डोंबिवलीकरांना ओळखलं जातं. आपण स्वागत करूया दोन्ही टीमचं. एक कल्याण डोंबिवलीतून आली आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई, दुसरा संघ आपण पाहताय जय हनुमान जोवेली. सिद्धजित दुवे जे बदलापूरचे अध्यक्ष आहेत ते देखील भरपूर मेहनत घेत असतात बदलापूरच्या क्रिकेटला डेव्हलप करण्यासाठी. राजन शेठ धुळे, मंगेशदा धुळे, चेतनदादा धुळे, सगळ्यांचं बदलापूरच्या क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम असतं. बदलापुरामध्ये देखील सध्या क्रिकेटचे वेड अगदी प्रचंड वेगानं वाहू लागलं. धावफलकावरती धावा 4 षटकं संपल्यानंतर 37, 5व्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. संदीप फुटाणे मैदानावरती आहे, त्याच्या बॅटमधनं 14 ते 15 रन्स जर शेवटच्या षटकात येत आहेत 50+ काटी जाऊ शकते आहे. आणि बदलापूर म्हटलं की सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे अपकमिंग बिगेस्ट टॉर्नामेंटकडं, अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृतीचषक मयूर ग्रुपच्या माध्यमातून. व्यावसायिक क्रिकेट 4 संघांना आपण इन्व्हाइट करतोय. 4 तालुकास्तरीय टीम तुम्हाला पाहायला मिळतील आणि तब्बल 60 ग्रामीण संघांना यावर्षी आपण इन्व्हाइट करतोय येत्या जानेवारीमध्ये. आणि फेब्रुवारीच्या 2 दिवस अशा प्रकारे आपल्याला ती क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. शेवटचे षटक आणि गोलंदाजीसाठी विश्वनाथ धुळे, विशूचा वापर या ठिकाणी करण्यात आला. समोर फलंदाज आक्रमकतेचं दुसरं नाव संदीप फुटाणे. क्रिकेटचा टी फॉर ट्रस्ट या मॅचमध्ये विश्वास जपावा लागेल सँडीला काटईसाठी. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं सिंगलचा मानस होतं नकार केला आहे. माहिती आहे आता शेवटचं षटक सुरू आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. करण पाटीलचं लवकर बाद होणं, राहुल चौधरीसारखी एक मोठी विकेट स्वस्तात गमावणं या मॅचमध्ये परवडला नाही आहे. टीम काटईला कारण ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, तदनंतर रोहितकडनं अपेक्षा होत्या, त्यांना डाव थोडा अर्ध्या वाटेवरती सावडला आणि त्यामुळे वादळात सापडलेली नाव किनारी लावायची आहे. संदीप फुटाणेला हा फुल टॉस होता, पाठवलाय घुटना टेक और ये सिक्सर संदीप फुटाणे का देख. सँडी ऑन फायर, वैयक्तिक संदीप फुटाणे जाऊन पोहोचलाय. चौथा षटकार त्यांना मैदानावरती खेचलाय, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय आणि का बॅटिंग केली आहे संदीप फुटाणेने या मॅचमध्ये. थँक यू डीजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. आणि स्पर्धेचं नियम लक्षात ठेवा, दोन्ही बाजूनं तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करावं लागेल. प्रवीण म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक, सुधीर पाटील आदरणीय ॲडव्होकेट, सुनीलदादा पाटील आणि प्रवीणजी पाटील एक युवा नेतृत्व. पुन्हा एकदा फटका त्याच दिशेनं खेळायचा होता, कॅच इकडे ड्रॉप झाली आहे. या कॅचचा इम्पॅक्ट धावफलकावरती पडू शकतोय कारण 30 धावेवरती वैयक्तिक बॅटिंग करतो संदीप फुटाणे आणि त्याचा सोडलेला झेल या मैदानावरती नक्कीच एक इम्पॅक्टफुल रोल मैदानावरती दाखवू शकतो. गरज आहे काटईला त्याच्या बॅटमधनं रन्स येण्याची. 43 धावा आहेत धावफलकावर. ऑनलाईन थोडं करेक्शन करूयात. पॅट अँड पॅडमधनं लॉफ्ट केला, डीपमध्ये मडविकेटला चालला, व्हेरी गुड फोल्डिंग थ्रो देखील तितका चांगला आला. क्रॉस होईल का, संदीप करेल का क्रॉस, स्ट्राईक त्याला हवी आहे, चेक केला जाईल दोन्ही अंपायरच्या दरम्यान. एक फलंदाज रनआउट नक्की होणार आहे, मग इथे विकेट कोणाची जाईल ती चर्चा आता करतायत दोन्ही मॅच ऑफिशियल्स. एका बाजूला आहेत सचिन कडू पंचांच्या भूमिकेत आणि त्यांना फाईट साथ देत आहेत संदीप पालकर आणि निर्णय आला या ठिकाणी थर्ड अंपायर. वॉर रूममध्ये आपल्याला जावं लागेल. एकवीरा इव्हेंट्स सुनील तांडलत अंपायरच्या भूमिकेत क्रॉसिंगसाठी. या ठिकाणी हा निर्णय अंपायर्सनं अंपायर्स कॉल की आपण चेक करूयात दोन्ही बॅटर्समध्ये क्रॉस झाला आहे की नाही आणि क्लोज कॉल दोन्ही अँगलनं चेक केलं जाईल. बटरफ्लाय अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे संतोष चौधरी शिरढोण जे आपल्या सोबत आहेत रायगड प्रीमियर लीग यशस्वी करण्यामध्ये, त्यांचं देखील मोठं योगदान असतं आणि हा निर्णय काही क्षणात तुमच्या समोर येईल. परी 11 रोडपाली क्रिकेट संघाच्या संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सिया 11 गावदेवी बसार संघासाठी शेवटचा पुकार आहे. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा प्रकाश ज्योतातील स्पर्धा आहे. स्पर्धेची नियमावली आहे, पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे. परी 11 रोडपाली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत राहुल, तर सिया 11 गावदेवी बसार संघनायक इमिजिएटली यावं आपण. चला ऑनफील्ड अंपायर डिसिजनवरती आपण जातोय आणि जो ऑनफील्ड अंपायरचा निर्णय असेल
तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि संदीप फुटाणे त्याची विकेट या ठिकाणी जाती आहे रनआउटच्या स्वरूपात। मॅच ऑफिशियल्सला प्रॉपर एव्हिडन्स त्या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे ऑनफील्ड अंपायर्सकडे त्यांनी हा निर्णय पाठवला। रोडपालीचे कॅप्टन उपस्थित झालेत, CI11 वसारचे कॅप्टन उपस्थित झालेत। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू। संदीप फुटाण्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या। या स्पर्धेची सरपंच चषकातली एक उत्कृष्ट खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली। एकटा मैदानावरती किल्ला लढवत होता वाघासारखा आणि फायनली तो रनआउट झाला। 31 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत स्कोर कार्डवरती 44 आणि विकेट गेले 44-5। फिनिश चांगलं होणं भरपूर गरजेचं आहे जे दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या दृष्टिकोनानं। बॉल आता यार अपील आणि इम्पॅक्ट आउटसाइड द लेग, रनआउटची संधी होती, ओव्हरथ्रो झालाय। बॅकअप जोपर्यंत मिळेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधनं दुसरा धावेचा कॉल आहे आणि दुसरी रन घेत असताना त्या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील। इथे जातीय विकेट आणि फलंदाज बाद होतोय आपण पाहताय त्या ठिकाणी भावेश रनआउटच्या स्वरूपात भावेश बाद झालेत। धाव फलकावरती धावा आपण पाहताय जाऊन पुढे पोहोचतील 45-45 स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत लागलेत आणि नक्कीच एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती लावायची आहे। तर एखादा 4 एखादा 6 अंतिम बॉलवरती फलंदाज तकदीर पाटीलला शोधावा लागेल। पहिल्या इनिंगमधला हा अंतिम बॉल आहे आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती कोणता आकडा दडला आहे? चौकार आला तर 50, षटकार आला तर 52, सिंगल डबालेली 47-48 आणि हा डॉट बॉल आहे। पहिला डाव मैदानावरती संपलाय। जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं उभारलेत 45 धावा, विकेट गेले 6 आणि लक्ष मैदानावरती आहे। येणारी 5 षटकं 30 चेंडू आणि जय हनुमान जोवली समोर 46। इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस, दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत। या आपण जाऊयात आपल्या टॉस बॉक्समध्ये। आदरणीय चिंतामण शेठ पाटील यांच्या शुभ असते, तसेच मोतीराम शेठ यांच्या शुभ असते, आपण टॉस करतोय आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांना आपण आमंत्रित करूयात आपल्या टॉस बॉक्समध्ये। बुरदुल गावाची खरं तरी ओळख आहे, चिंतामण शेठ, मोतीराम शेठ, सुरेश शेठ ही त्रिमूर्ती या गावानं ओळखली आहे। या आपण जाऊयात महागुरु MD गडगे सरांकडे आणि डाव ज्यावेळी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन पाटील तारा यांचा आवाज आपल्या समोर। तर इथे थँक्स ओमकार शेट्टी यांना नेपे केली जात आहे। एका बाजूला CI11 क्रिकेट संघ गावदेवी पसार संगणक जगदीशला पाहतो, तर एका बाजूला परी 11 रोडपाली राहुल चिंतामण शेट पाटील आणि मोतीराम शेठ पाटील यांच्या शुभासते नाणेफेकी केली जात आहे। आणि नाणेफेकीसाठी तेल खऱ्या अर्थाने म्हणजे इथे नाणेफेकीचा कौल परी 11 क्रिकेट संघ रोडपाली क्रिकेट संघाच्या बाजूने दोन्ही क्रिकेट संघाला जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। संगणक आपण नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम दर्शनी आपण कोणता निर्णय स्वीकारणार आहात? यदा कदाचित जर तुम्ही आता नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय स्वीकारला। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो CI11 गावदेवी पसार, फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे, सामना 5 षटकांचा असेल, 5 षटकांमध्ये त्यांना कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 60 रन। यामध्ये महत्वाची धुरा तुमच्या कोणत्या गोलंदाजांवर असेल? अनिकेत आहे, शशी आहे, सूरज आहे। ही स्पर्धा पाहतो जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच चषक 2023 स्पर्धा आमच्या ऑर्गनायझर प्रवीण शेठ पाटील आणि सुनीलदादा पाटील माजी सरपंच यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे। स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे। एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि प्रकाश ज्योतातील आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन तर छान आहे आणि या पर्टिक्युलर नाईट पहिल्यांदा खेळतोय। खूप खूप त्याकरिता शुभेच्छा। येऊ ते राहुल रोडपाली क्रिकेट संघ जगदीश यांच्याकडे आपण बोलणार आहोत। जगदीश, नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण केलं असतं। जर आता तुम्हाला समजा फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 5 षटकांचा असेल, 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 50 ते 55। एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता खरे येतं नाही, कसं वाटलं आपल्याला आयोजन? काय सांगू शकाल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्याबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि पहिल्यांदा केलं आहे आयोजन आणि आमची पहिलीच एंट्री आहे नाईटची आणि त्यांची पण पहिली आहे, कारण की जास्त धावा होण्याची शक्यता नाही आहे, कारण की नाईटला कोणाची प्रॅक्टिस आहे नाही आहे, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही। आणि आयोजन खूप छान आहे, आयोजन
धन्यवाद आणि आम्हाला संधी दिली त्याचा पण धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. युवती संघनायक जगदीश वसार नाणेफेकीचं कौल परी इलेव्हनर रोडपाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमता इथे निर्णय बेटिंगला ठेवलेला आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. मी बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे सौभाग्यवती, इथे मी चित्रताई अरविंद पाटील यांना प्रथमता आमंत्रित करतो. आपल्या शुभहस्ते चित्रताई आपण यावं. आपल्या शुभहस्ते बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच रेशमाताई विशाल जाधव यांचं आपण इथे स्वागत करावं. बुर्दुल ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उदासी बाळगणाऱ्या विद्यमान सरपंच चित्रताई पाटील यांना आमची विनंती आहे. आपल्या शुभहस्ते बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती रेशमाताई जाधव यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महिला आरक्षण खऱ्या अर्थाने राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनींचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य करुणाताई भरत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर नेहाताई नितेश पाटील आपण यावं. सरपंच मॅडम सौभाग्यवती चित्रताई अरविंद पाटील विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्या शुभहस्ते आपला सन्मान इथे केला जाईल. हा सन्मान होत आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होत आहे आपल्या दातृत्वाचा, हा सन्मान होत आहे आपल्या नेतृत्वाचा. आणि वाल्मिक शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती करुणाताई भरत पाटील यांचा यथोचित सन्मान, मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाते. त्यानंतर नेहा नितेश पाटील. ओके, तर नेहाताई स्नेहाताई नितेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. बघा, आम्हाला प्रवीण मात्रे यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे, बुर्दुल गावातील जे ग्रामस्थ क्रिकेटचा आनंद स्टेजच्या बाहेरून घेतात त्यांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. ही स्पर्धा आपली आहे, आपली समजूनच व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे प्रवीणदादा पाटील आणि सुनीलदादा पाटील यांच्या वतीने. तर माणिकशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय मोतीराम शेठ पाटील यांना मी पाहतो. माजी सरपंच चिंतामणी शेठ पाटील खूप मोठं योगदान असतो नेहमी या गावामध्ये कार्यक्रम असतात. आणि आता बोलणार दुसऱ्या सत्रासाठी आमचे समालोचक मित्र रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. आपण डायरेक्ट सामन्याकडे बोलूया. पहिलाच बॉल करण धुळेसाठी लाऊड अपे झाले. ऑन साईडमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता करण धुळेला, परंतु इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. टार्गेट अतिशय मापक आहे असंच म्हणावं लागेल, कारण 46 धावा 50 ओलांडण्याची होती. त्या ठिकाणी आपण पाहिला कटाई संघाला, परंतु संदीप फुटाने वन मॅन आर्मी त्याने चांगली फलंदाजी केली. बाकी खेळाडूंची 7 त्या संघाला मिळाली नव्हती. तदनंतर आपण पाहिल्या 45 धावा धावफलकावरती आल्या. 46 टार्गेट 9.20 हा रिक्वायर्ड 100 असेल प्रत्येक षटकामागे. या ठिकाणी आपण पाहता जनमान जोबेली संघाला हा फटका आपण पाहिला तर फसलाय. मिडविकेटमध्ये शतरक्ष जज करतो बॉलला आणि सोप्पा झेल सोडलाय. ही कॅच सोडली की मॅच सोडला असंच म्हणावं लागेल, कारण करण धुळेसारखा एक चांगला मातब्बर खेळाडू जर का त्याला तुम्ही झटपट बाद केला असं तर कदाचित प्रेशर हे सुरुवातीलाच वाढलं असतं बॅटिंग करणाऱ्या आपण पाहिला जोवेली संघावरती. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं, प्रेशर होतं या फिल्डर्सवरती. मगाशी सांगितलं वसार संघाच्या संघनायकाने नाईट क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव तरी कमी आहे, कारण या परिसरामधली ही पहिली नाईट स्पर्धा आहे. त्यामुळे कदाचित अडचणी निर्माण होतील प्रत्येक खेळाडूंच्या वाट्याला. आणि तसंच काही चित्र आपण पाहिलं या ठिकाणी या क्षणाला मिडविकेटमधला शतरक्षक त्याच्याकडून झालेली चूक पाहायला मिळाली. परंतु संधी येईल पुन्हा आणि त्या संधीची मात्र वाट पाहावी लागेल या ठिकाणी काटाई संघाच्या खेळाडूंना. ओव्हर द विकेट रोशन धुळेसाठी पुन्हा एकदा लाऊड अपी झाली आहे. पंचांमधी दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय. पंच सांगतायत बॉल आणि चेंडूचा खरं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू सँडी पालकर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, त्याच्या बरोबरीने आपण पाहिला. तर सुनीलजी दांडेल बघा खरं तर एजसाठी रिव्ह्यू नसणार आहे. अल्ट्रा एज हे तंत्र जर का विकसित झालं असतं तर मात्र पंचांचं सर्व काम हलकं झालं असतं, त्यामुळे रिव्ह्यू नसणार आहे असं लक्षात होते. प्रत्येक संघानं ही सूचना आहे. जय दुर्गा माता काटई विपक्ष मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान जोबेली या दोन बलाढ्य संघांमध्ये ही मोठी लढत. दोन्ही संघांची जर्सी आपण जर का पाहिली तर अगदी सेम आहे, मिळती जुळती आहे. परंतु तुम्हाला एका संघाला मात्र या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व कायम ठेवता येईल तर दुसऱ्या संघाला मात्र या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. सरपंच चषक 2023 हे पर्व
ओवर द विकेट यॉर्कर चा प्रयत्न फास्ट एंड फ्यूरियस परफेक्ट यॉर्कर एक्युरेसी या चेंडू मध्ये पाहिली आणि इथे मात्र कमालीची गोलंदाजी करण पाटील कडून होताना आपण पाहिली या पहिल्या षटकामध्ये पी1 चं पहिलं षटक फार निर्णायक राहील दोन्ही संघांसाठी. जर का या षटकामध्ये धावा आल्या तर चांगला स्टार्ट मिळेल जोवेली संघाला, जर धावा कमी आल्या तर आत्मविश्वास वाढेल फिल्डिंग करताना सेकंड इनिंग मध्ये काटई संघाचा. त्यामुळे करणचं हे षटक अतिशय निर्णायक राहील या सामन्यामध्ये. ओवर द विकेट ऑन ड्राइव केला बॉलला अलॉंग द कार्पेट डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल इथे मात्र मिळेल बॅटिंग करताना जोवेली संघाला. बघा पहिल्या इनिंग मध्ये ज्या चुका झाल्या होत्या जोवेली संघाकडून त्या चुका आता या सामन्यामध्ये फिल्डिंग करत असताना कदर काटई संघाला कमी कराव्या लागतील, अन्यथा तुम्हाला या सामन्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागेल. ओव्हर थ्रोच्या रन भरपूर आल्या पहिल्या इनिंग मध्ये. संदीप फुटाने आपण पाहिलं ज्याने चार षटकार एक चौकाराच्या मदतीने जवळजवळ 32 धावांची एक मोठी इनिंग साकारली आपल्या संघासाठी, तशी इनिंग मात्र एका खेळाडूला या सामन्यामध्ये जोवेली संघासाठी करून द्यावी लागेल तेव्हाच्या धावांचा पाठलाग या मैदानाच्या आतमध्ये केला जाऊ शकतो. क्षमता आहे करणकडे, ज्याला मिळालं जीवनदान तो खेळाडू आला पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. यावेळेस कबरच्या वरून अपिश कबर ड्राईव्हचा हा फटका आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार दणदणी चौकार. विकेट सुरुवातीला मिळाला असता तर सोने पे सुहागा. तुम्ही पाहता ऑन स्क्रीन स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक माजी सरपंच सुनीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरने समाजसेवक प्रवीणदादा पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. खरं तर एवन जोडी आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण या ठिकाणी बुरदूल गावाच्या सन्मानाची अभिमानाची ही नाईट स्पर्धा आज या नगरीमध्ये पाहताय. तर निश्चित स्वरूपात आपण पाहतो उद्या समाजसेवक प्रवीण शेठ पाटील यांचा वाढदिवससुद्धा आहे. माजी सरपंच चिंतामण शेठ पाटील आणि माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील काही क्षणापुरती कार्यार्थाने या स्पर्धेतून रजा घेतात, मात्र पुन्हा एकदा एक तासानंतर या स्पर्धेसाठी ते आवर्जून उपस्थित राहतील. यवन जोडी आम्ही पाहतो कार्यार्थाने, दोस्तीच्या दुनियातील दोन राजे माणसं, एका बाजूला उद्योजक प्रवीण शेठ पाटील आणि एका बाजूला ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील माजी सरपंच बुरदूल. ओ टू रोशन. यस, तुम्ही पाहता त्यांना ऑन स्क्रीन आणि जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. सेकंड ओव्हरसाठी यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये येतील गोलंदाज संदीप फुटाने. या संघाचा खरं तर आपण पाहिलं सर्वगुण संपन्न खेळाडू, ज्युनियन ऑलराऊंडर बुंजाच्याकडं आदरानं पाहिलं जातं आणि त्याला मात्र आपल्या नावाला साजिशी मात्र या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करताना चांगलं योगदान त्याने जरूर दिलंय, परंतु या सामन्यामध्ये जर का संघाला विजय प्रस्थापित करायचा असेल तर एक चांगलं मॅजिकल स्पेल त्याला मात्र या षटकामध्ये फेकावं लागेल. रोशन आणि करण आपण पाहिलं मैदानामध्ये आहेत, स्ट्राइकिंग एंडला असतील. रोशन धुळे ओव्हर द विकेट, पहिला बॉल ऑन साईडमध्ये, घुटना टेक तमाशा देख, इथे मात्र हा छक्का मारलाय रोशन धुळे या फलंदाजाने. सहा धावा. या चार षटकामध्ये इथून गेअर बदलायची संधी वेळ आली आणि अशा क्षणांना मात्र रोशन धुळेने लावलेला हा तडका आपण पाहिला. षटकाराला बॅटिंग करताना जयहनुमान जोवेली टीमला धावसंख्येत वाढ, 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. संदीप फुटानेच्या अगेन सेन्सेबल क्रिकेट, फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला. फ्लाय स्लिपला बॉल चाललाय, कोणती रन नाही आहे, रिस्क घेत नाही आहेत करण धुळे, कारण त्यांना माहिती आहे पहिली संधी त्यांना मिळाली जीवनदान नक्कीच मिळालं होतं, त्यामुळे इथे रिस्क त्यांनी घेतलेली नाही आहे, कोणती रन नाही आहे. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा संदीप फुटाने या षटकामध्ये चांगली बॅटिंग, 32 धावा त्याने केल्या, चांगलं षटक त्यांना फेकायचा. सुरुवात मात्र या षटकाची थोडीशी खराब झाली आहे, परंतु सुरुवात जरी खराब झाली असली तरी आत्मविश्वासाने या षटकामध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल. आपल्या टीमसाठी महत्त्वाचा हा सामना आजच्या खरंतर रात्रीतला आणि या स्पर्धेतला हा पहिला सामना. मैदानामध्ये पाहता लीडिंग एज लागली आहे, कमबॅक करतात मैदानामध्ये. या ठिकाणी आपण पाहता संदीप फुटाने गोल्डन विकेट रोशन धुळेचा मिळतोय, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा पहिला धक्का बसतोय जयहनुमान जोवेली टीमला. एक
एक षटकार लगावल्यानंतर कमालीचं हे प्रत्युत्तर संदीप फुटाने या खेळाडूचं आपण पाहताय। ही खरं तर एक चांगल्या खेळाडूची ओळख आहे। जरी सुरुवात खराब झाली तरी कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूकडे होती आणि ते कमबॅक त्याने आता या चेंडूवरती करून दिलं। नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय अजय धुळे। सर्व आपण पाहिलं धुळे ब्रदर्स या संघामध्ये आहेत आणि त्यांचा खेळ तुम्हाला आज आजच्या रात्रीमध्ये या बुरदुल नगरीमध्ये पाहायला मिळतोय। इथे मात्र आले आल्या प्रहार केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गुडघा टेकून पुन्हा एकदा पाडो स्वीप केलाय। इथे मात्र आला हा नेत्रदीपक चौकार। शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केला आणि त्याच्या वरून केलेला हा फटका। फिल्डिंग रचना आपण पाहिली तर या सर्कलच्या आतमध्ये अगदी अर्धवर्तुळाकार विकेटच्या मागे चार फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात। यावेळेस आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल, परंतु लाईन मिस केली अवे फ्रॉम द बॉडी। पंच सांगतायत हा बॉल वाईड आहे, एक्सरच्या स्वरूपात भर पडेल धावसंख्येमध्ये। एकूण धावा लागतील धावफलकावरती एक गडी बाद 17 धावा। प्रतिषटक 9.20 हा खरंतर रिक्वायर्ड रन रेट आहे पहिल्या षटकापासून झोबेली संघाला, आणि आतापर्यंत आपण पाहिला मेंटेन ठेवला असंच म्हणावं लागेल कारण या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे। ओव्हर द विकेट ऑन साइड मध्ये लॉफ केला बॉलला प्रॉपर टायमिंग आणि इथे मात्र बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार। 6 धावेसाठी आलाय हा दणदणी षटकार। टीट फॉर टॅट ज्या संदीप फुटाने झोबेली संघाच्या अगेन्स्ट चार षटकार मारले त्याच्याच वरती आता प्रतिहल्ल करत असताना मैदानामध्ये झोबेली संघाचे फलंदाज, कौतुक करावं लागेल। अजय धुळेचा फुल टॉस बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, हा व्हेरिएशन अंगलट आलाय असंच मी म्हणेल या खरंतर चेंडूवरती। आणि इथे आपण पाहिलं अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार चौकार आणि बीमरसाठी पंचांकडून आय थिंक बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आलाय। तर आपण जाऊया वॉर रूम मध्ये, अगदी योग्य निर्णयाच्या पण या ठिकाणी प्रतीक्षा करूया। बॉल बीमर आहे की नाही हे चेक केलं जाईल। लो फुल टॉस बॉल होता आणि त्या ठिकाणी पंच सांगता खेळाडूंनी मात्र रिव्ह्यू मागलाय। DRS आपण पाहताय आई एकविरा इव्हेंट नवं चॅनल आहे संदेश शेळके यांचा आणि खूप उत्कृष्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी, इट्स अ फेअर डिलेव्हरी। बघा इथे नशिबाची साथ म्हणावी लागेल, मिळाली काटाई संघाला फेअर डिलेव्हरी, परंतु चौका मात्र मिळाला आहे तो म्हणजे झोबेली संघाला। दोन षटकं संपली, दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर जवळजवळ 27 धावा या धावफलकावरती आहेत। गडी पाचला एक पल्ला गाठायचा 46 अर्धा प्रवास दोन षटकामध्ये पूर्ण केला आहे, परंतु येणाऱ्या तीन षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जयदुर्गा माता काटई संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल। तर वसारी क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर रवी बाईले उपस्थित आहेत। रवी बाईले यावं आपण स्टेजवर, जे गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। बघा मागचा बॉल थोडी फ्लाईट जरूर दिली, परंतु बॉल अगदी विकेटच्या दिशेने लँड होत होता, त्यामुळे अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी तिसरे पंच संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नुकतीच आपण पाहिली रायगड जिल्ह्याची सर्वात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचे आयोजक संतोषजी चौधरी आज पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत। मंगेशजी वाकडीकर स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे सहकारी संतोषजी चौधरी, परंतु मैदानामध्ये भरपूर चांगला सामना, रफ अँड टफ मॅच। बघा टाईम महत्त्वाचा राहील, टाइम अलर्ट असेल प्रत्येक संघाला, चार षटक किमान 20 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकणं बंधनकारक राहील। पाच षटकांसाठी दिलाय हा टायमिंग, 25 मिनिटाचा कालावधी, परंतु पहिली चार षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील। हा फटका लॉफ केलाय फसलाय, संधी आली आहे, करण धुळेचा विकेट महत्वाचा या षटकामध्ये मिळालाय। गोलंदाज आहेत रोहित पाटीलला, पहिल्या बॉलवरती हा पहिला मोठा धक्का या षटकामध्ये दिला। एकूण दोन गडी बाद झालेत झोबेली संघाचे। थँक्स अनिल पाटील आणि अंकुश बॉम्बेकर, त्यांनी क्रिकेटचा आनंद घेता, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। विकेट करण धुळेचा मिळाला या षटकामध्ये, आपण पाहिला रोहित पाटीलला
स्वतःला पुन्हा एकदा संधी देऊन बघा, रस्ता बदलण्याऐवजी संकटांचा सामना करा। या संकटांचा सामना आता करायचा आहे मैदानामध्ये जय दुर्गा माता काटई टीमला। महत्त्वाचं विकेट मिळालंय, आपण पाहिलं रोशन बाद झाला, त्यानंतर आपण पाहता मैदानामध्ये करण देखील मैदानाच्या बाहेर गेलाय। मिडल ऑर्डरचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलेत, प्रेशर तुम्हाला क्रिएट करावा लागेल या ठिकाणी झोबेली संघामध्ये। थोडंसं डॉमिनेट तुम्हाला या षटकापासून झोबेली संघाला करावं लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळेल शेवटच्या क्षणापर्यंत। अन्यथा जर का इथे धावा आल्या तर हा सामना वन साइडेड कदाचित पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने पहिल्या दोन षटकामध्ये चांगला स्टार्ट मिळालाय झोबेली टीमला, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय, नवीन फलंदाज विवेक धुळे आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिला अजय धुळे। विवेकची गायकवाड मापी असावी, बघा थोडी मिस्टेक, विवेक गायकवाड हा खेळाडू होता मैदानामध्ये आला चौथ्या क्रमांकावरती। रोहित पाटीलचं हे षटक नवसंजीवनी मात्र या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती मिळाली, काटई टीमला सातत्य टिकवावं लागेल। ओव्हर द विकेट, बॉलर बॅक ड्राईव्ह, हा फटका चांगला आहे, सेफ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, इथे मात्र बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, सीमा पार, चौकार। तंत्र अजय धुळेने जशी सुरुवात केली चौकाराने तशी सुरुवात मात्र या ठिकाणी करतोय हा फलंदाज। ऑन साइड मध्ये मिस टायमिंग आहे, फटका डीप मध्ये, फिल्डर जज करतोय बॉलला, चौकारानंतर रोहितने दिलं प्रत्युत्तर, आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी जय हनुमान झोबेली टीमला। तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर। विवेक गायकवाड हा खेळाडू बाद झाला, एक चौकार मारला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवरला नाही आहे आणि एक चांगला झेल मिडविकेटच्या दिशेमध्ये पकडला गेला, आणखीन एक धक्का बसला जय हनुमान झोबेली टीमला। धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत 31 करायच्या टोटल 46, म्हणजे अजूनही आपण पाहिलं 15 रनची गरज येणाऱ्या खरं तर 15 चेंडूमध्ये। असंच काहीतरी समीकरण रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलं आहे, लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहताय। या मैदानामध्ये पहिला सामना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय महेंद्र धुळे इन ॲट नंबर 5, पाचव्या क्रमांकाचा खेळाडू, 15 चेंडूमध्ये 15 धावा। या हा सामना जिंकणं म्हणजे आता खऱ्या अर्थानं काटई संघासमोर एक मोठी अग्निपरीक्षा। यॉर्करचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, इथे परफेक्ट यॉर्कर, चांगला टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी आपण पाहता रोहितकडून। जर का सुरुवातीला पहिला दुसऱ्या षट जो दुसरा षटक होता संदीप फुटाणेचा, तो जर कमी धावांचा आला असता तर कदाचित या सामन्यामध्ये शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं आहे। अजूनही सामना आपण जर का पाहिला बॅलन्स आहे असंच मी म्हणेल, कारण ही नाईट स्पर्धा आहे आणि इथे आपण पाहिला काटई संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही आहे। स्विचिटचा प्रयत्न केला आहे, धीम्या गतीचा बॉल हाफ ट्रॅकर, त्याला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता स्विचिटचा प्रयत्न, परंतु सिंगल रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जय हनुमान झोबेली टीमला एका रनने संघ पुढे चाललाय। थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता खेळ मैदानामध्ये करावा लागेल, कारण आपण पहिलं रन बॉल इक्वेशन आलं होतं। डब्बल 32वा धाव फलकावरती, अजूनही येणाऱ्या 13 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहिले आता जवळजवळ 14 रनची गरज। 13 बॉल 14 धावा, लीडिंग एज लागली, आवाज अगदी आमच्या अतिथी मंचापर्यंत आला आणि इथे मात्र विकेट किपरने एक चांगला झेल पकडला, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र परतावं लागेल या ठिकाणी अजय धुळे या फलंदाजाला। तर खऱ्या अर्थाने अतिशय दमदार धून आपण एकच वादा आमचा राजू दादा रोशन, जर आपण विचार केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमधले एकमेव नेतृत्व एकमेव आमदार राजू दादा पाटील, या आमदार झाल्यानंतर 2019 अधिवेशनामध्ये निश्चित स्वरूपात त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय कुठेतरी थांबलं पाहिजे, या धर्तीवर खऱ्या अर्थाने शक्ती कायदा अंमलात आला पाहिजे आणि निश्चित स्वरूपात आमदार राजूदादा पाटील यांचं खऱ्या अर्थाने आणि शक्ती कायदा खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात अंमलात यावा यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना खऱ्या अर्थाने हा शक्ती कायदा
खऱ्या अर्थाने लागू झाला आणि त्यावेळेस राजूदादा पाटील यांना महाराष्ट्राच्या अनेक टी व्ही माध्यमातून प्रश्न विचारला गेला की शक्ती कायदा निश्चित स्वरूपात हा विजय आहे, हा कोणाचा विजय आहे? तर राजूदादा पाटील यांनी सरळ सांगितलं, हा विजय आपल्या महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींचा आहे, नारी शक्तीचा विजय आहे खऱ्या अर्थाने. त्याबद्दल राजूदादा आमदार राजूदादा पाटील तुमचं संपूर्ण आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक आम्ही स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. क्या बात आहे. आपण पाहिला खरं तर हा सामना आता शेवटच्या दोन षटकामध्ये आला आहे. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 14 रनची गरज. इथून जर का सामना जिंकायचा असेल या खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला तर मात्र एक मॅजिकल स्पेलची गरज आहे. इकॉनॉमिकल षटक, पहिलं षटक ज्या पद्धतीने फेकलं होतं गोलंदाज आपण पाहिला करण पाटीलने, तसं षटक जर का इथे आलं तर शेवटपर्यंत हा सामना तुम्हाला रफ अँड टप होताना पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. नवीन आलेला फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये कल्पेश धुळे आणि त्याच्याबरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आहेत महेंद्र धुळे. महेंद्र धुळे स्टॅकिंग एंडमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये करण पाटील सेकंड स्पेलमध्ये आला आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन बघा इथे पहिला बॉल या ठिकाणी पाहताय. पंच सांगतात वाईड बॉल, कदाचित रनवेमध्ये थोडासा त्यांना त्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला आणि बॉल रिलीज करताना थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि इथे मात्र हा वाईड बॉल कॉल. वन बाउन्सर वॉर्निंग देखील त्या ठिकाणी दिली आहे पंचांनी करण पाटीलला. टॉस करण्याचा प्रयत्न होता पहिला चेंडू त्या एंडने, मागचं जे षटक त्याने फेकलं होतं पहिलं तर या एंडने फेकलं होतं आणि इथून मात्र दुसऱ्या एंडने तो सेकंड स्पेल टाकतोय. अडचणी निर्माण झाल्या. एक रन आली आहे 12 आता 13 धावांची गरज. हाफ ट्रॅकर शॉट आम पूल, या सामन्याची हवा काढणारा हा फटका येतोय महेंद्र धुळेच्या माध्यमातून. 6 धावेसाठी षटकार. अकरा चेंडूमध्ये आता 7 रनची गरज. बघा सामना पूर्णपणे आता झुकलाय जोबेली संघाच्या बाजूने, असंच बनावं लागेल. वेगवान चेंडू, लाईन भरकटली अवे फ्रॉम द बॉडी, दबाव प्रेशर आता वाढलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती किंबहुना करण पाटील या गोलंदाजावरती. फक्त आणि फक्त 6 रनची गरज. महेंद्र धुळेने एक षटकार लगावला आणि या सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवलंय आणि इथे मात्र अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला हा सामना जिंकायचा असेल जय दुर्गा माता काटे टीमला तर मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. हा फटका फसलाय. वेगवेगळ्या इंटरव्हलनंतर विकेट जरूर मिळाले परंतु धावांचा ओघ हा कमी झालेला नाही आहे, त्यामुळे आतापर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित आहे तो म्हणजे जय हनुमान जोबेले टीम. खेळाडू बाद झालाय महेंद्र धुळे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय विश्वनाथ. विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अजूनही 6 धावा करायच्यात. विश्वनाथ धुळे हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चालला. विवेक गरतर गायकवाड हा अपवाद राहिला ज्याचं सरनेम गायकवाड, बाकी सर्व धुळे ब्रदर्स तुम्ही पाहताय. म्हात्रेपाडा टीम म्हटलं की म्हात्रे नावाच्या खेळाडू. पाटील इलेव्हन संघ तोंडऱ्याचा आपण जर पाहिला विश्वास पाटील सर्व पाटील नावाच्या खेळाडू. आमच्या कांब्याचा कुरुंगले नावाचे संघाचे आडनावाचे खेळाडू तुम्हाला एकाच संघामध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहता धुळे अजून एक मात्र मैदानामध्ये आला. विश्वनाथ धुळे हा खेळाडू स्टाकिंग एंडला. करण पाटील राऊंड विकेट, हा फटका चांगला आहे. फुल पेस ऑफ द बॅट इनसाइड आउटचा कवचमध्ये ढकलेला हा फटका. शॉर्ट एक्सचा कवरला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु महत्त्वाची सिंगल त्या ठिकाणी त्या खेळाडूला रोखता आलेली नाही. एक रन मिळाली जय हनुमान जोबेले टीमला. धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा आलेल्या धावफलकावरती त्या म्हणजे तब्बल 41. अजूनही 5 रनची गरज आहे विजयासाठी जय हनुमान जोबेले टीमला. इथे आपण पाहिला अगदी पल्लू स्कूप केला, सुपर शॉटला म्हटला तर तो फटका खेळलाय आणि हा फटका 4 रन्स देऊन जातोय जोवेली संघाला. स्कोर इज लेवल 45 रन धावफलकामध्ये. विजयासाठी अजूनही 1 रनची गरज. फक्त आणि फक्त सिंगल रनची गरज आहे. भरपूर चांगला फटका, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा योग्य वापर. यॉर्करचा प्रयत्न होता एक रन अतिशय वेगानं घ्यायची होती परंतु इथे आपण पाहिला करण पाटीलने हा चेंडू टाकला निर्धाव आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. प्रतीक्षा करावी लागेल सिंगल रनसाठी, विजयी रनसाठी मात्र या ठिकाणी जोबेले टीमला.
उसटण्याच्या मैदानातील गतवर्षी खरं तर आपण पाहिलं संधी प्रकाशानंतर सूर्य अस्ताला चालला होता, परंतु त्या अंधुक प्रकाशामध्ये करण धोलेने केलेली बॅटिंग कोण विसरेल, जोवेळी संघाची ती फलंदाजी आजही आठवते. परंतु या नाईट स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यावरती मजबूत पकड या ठिकाणी मिळवतोय जय हनुमान जोबेली संघ. हा फटका उंच गेलाय, बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर मागे आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतो बॉलला. झेल पकडली या ठिकाणी, विकेट मात्र मिळाला आणखीन एक फिल्डिंग करणाऱ्या काटाई संघाला. इथे मात्र आता येणारे सहा बॉल विजयासाठी एक रनची गरज. थँक्स डीजे मास्टर. रोडपाली परी 11 क्रिकेट टीम रोडपाली टॉस विनिंग कॅप्टन आहे. टीम शुड इन्फॉर इमिजिएटली ऑफ द डिसिजन वेदर टू बॅट अँड फील्ड डिसाइड फील्ड हो टू रोशन. येस सर, नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सीआय 11 गावदेवी वसार विपक्ष परी 11 रोडपाली या दोन टीमच्या दरम्यान. आणि आजचा खरं तर आपण पाहिला बी पोल, प्रवीण म्हात्रे आमचे मित्र आणि या ठिकाणी सांगतात आजचा हा बी पोल आहे. आणि बघा अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावली आहे. सहामध्ये एक रन रोखायचे म्हणजे मेडन षटक फेकायचं आहे गोलंदाजाला. प्रथमला परंतु पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय, मागे क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडली आहे. अजूनही या ठिकाणी वाट पाहावी लागेल जोबेली संघाला, परंतु इथे मात्र प्रयत्न करावे लागतील विजयासाठी, ते म्हणजे काटई टीमला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला जर का जिंकायचा असेल हा सामना तर एक रन कंप्लीट करावे लागेल. खरं तर बदलापूर परिसरामधली एक स्पर्धा आठवली ज्यामध्ये खरं तर कडाव विपक्ष झाई ही लढत आपण पाहिली. लास्ट ओव्हरमध्ये एक रनची गरज असताना ती रन करून दिली नव्हती गोलंदाजाने. असाच एक विक्रम या खरं तर या मैदानावरती होईल का, इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा इथे होईल का, जर का हा विक्रम झाला तर मात्र जेव्हा जेव्हा या बुर्दुल नगरीमध्ये स्पर्धा होतील किंबहुना या परिसरामध्ये स्पर्धा होतील तेव्हा तेव्हा प्रथम पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जाईल. 5-1 बघा या सामन्यामध्ये मजा येईल शेवटपर्यंत. शेवटचे 5 चेंडू आणि एक बॉल, एक रनची गरज. विकेट यस 7 गडी बाजले. अजून 3 खेळाडू आपण पाहिले तर शाबूत आहेत या ठिकाणी जोवेरी संघाच्या खेम्यामध्ये. शेवटचे 5 बॉल विजयासाठी एक रनची गरज. विकेट कॅल्क्युलेशन इथे विकेट किपरकडून चूक झाली आहे आणि आपण पाहू शकाल कदाचित जीवनदान मिळालं असावं, कारण फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहता प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यामध्ये फिल्डिंग करणाऱ्या. जर का विकेट मिळाला तर नक्कीच या ठिकाणी 3 गडी अजून त्यांच्या तंबूमध्ये आहेत. 7 गडी पास झाल्यात, अजूनही 4 मध्ये करायचे 1 अशी ही अवस्था आपण पाहिली. या सामन्यामध्ये मजा येईल शेवटपर्यंत हा सामना चालला आहे. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं आणि इथे मात्र आपण पाहिला तर नक्कीच चांगला प्रयत्न करतायत फिल्डिंग करणारे काटाई संघाचे हे सर्व खेळाडू. अप्रतिम कमबॅक, 4 बॉल 1 रन समोर आहे फ्रेम स्ट्राकिंग एंडवरती. ओव्हर द विकेट यावेळेस देखील फटका फसलाय.